मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याला पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाने ही माहिती दिली आहे. मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्याला सलग 14 दिवशी अवकाळी पावसानं झोडपलंय. पावसामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय आणि झाडं उन्मळून पडली आहेत. गारपिटीमध्ये भाजीपाला, कांदा, तीळ, मका, ज्वारी, पपई आणि केळीच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 2500 हेक्टरहून अधिक शेतीचं यामध्ये नुकसान झालंय. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर, औसा, शिरूर, अनंतपाळ भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि वादळी वाऱ्यामुळे उदगीर शहरामध्ये नगरपालिकेच्या पाठी उभ्या कारवर झाडं उन्मळून पडली. एसटी कॉलनीमध्ये रस्त्यावर झाडं पडली. औसा तालुक्यातल्या लक्ष्मीवणी भागामध्ये गारांचा पाऊस पडलाय आणि जिल्ह्यात सर्वत्र दुपारनंतर अचानक पाऊस सुरू झाला. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात तुफान गारपीट झाली. जवळपास 8 ते 10 मिनिटं गारांचा तडाखा सुरू होता. वरताळा इथल्या गारपीटीची दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गारांचा पाऊस पडला, त्यामुळे सर्वत्र गारांचा खच दिसून येतोय. नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीनं हजेरी लावली. लोहा, कंधार, नायगाव, मुखेडमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. काही ठिकाणी झाडं कोसळली तर काही ठिकाणी विजेचे खांब पडले आणि वीज पुरवठाही खंडित झाला. परभणी जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. परभणी तालुक्यामध्ये पाऊस पडला तर पाथरी तालुक्यातल्या दक्षिण भागामध्ये येणाऱ्या मुदगल, वाघाळा, चाटे, पिंपळगाव, फुलारवाडी इत्यादी गावांमध्ये संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस बरसला आणि गारपीट देखील झाली. वाशिमच्या मालेगाव, मानोरा, कारंजा, वाशिम तालुक्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडला तर मंगरुळपीर शहरासह तालुक्यातल्या शेलू बाजार, हिसई, वनोजा या परिसरात अनेक ठिकाणी जोरदार गारपीट झाली. फळबागांचं नुकसान झालं तर अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. अकोला जिल्ह्यातल्या पातूर इथं दुपारी विजांच्या कडकडाटासह जोरदार गारपीट झाली, त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होण्याची चिन्ह आहेत आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लिंबाची शेती आहे. याशिवाय कांदा पिकाला सुद्धा फटका बसण्याची चिन्ह आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान होत आहे. माहूर तालुक्यामध्ये पावसामुळे तिळाचं पीक आडवं झालं. तिळासोबतच ज्वारी, भुईमुग आणि मका पिकाला अवकाळीचा फटका बसलाय. लातूरमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय आणि या अचानक आलेल्या अवकाळी पावसानं उदगीर बाजार समितीतल्या हजारो शेतकऱ्यांच्या शेतमालाचं मोठं नुकसान झालंय. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेला हरभरा अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलाय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 24 तासात तब्बल 24.2 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं आता कंबरड मोडलंय. 2076 हेक्टर जमिनीवरची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत तर 1 व्यक्तीसह 16 तालुक्यामध्ये 42 जनावरांचा मृत्यू झाला आणि 152 घरांची पडझड झाली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा, मंगरुळपीर, शेलू बाजार परिसरामध्ये अवकाळी पाऊस बरसला तर वनोजा परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस बरसला, त्यामुळे सोलार पॅनल ओढून गेलेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. लाखो रुपयांची सोलर पॅनल वादळामुळे उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. नांदेडमध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे भिंत कोसळून एकाचा मृत्यू झालाय. लक्ष्मण दडलवाड बँकेतून पैसे काढायला कुष्णूर इथं गेले होते आणि नांदेड हैदराबाद मार्गावर दुचाकीवरून परत येत असताना अचानक पाऊस सुरू झाला. ते दडलवाड काहळा परिसरातल्या एका धाब्यावर थांबले आणि त्यावेळी भिंत त्यांच्या अंगावर पडून त्यांचा मृत्यू झाला. जळगावच्या चिंचोली शिवारामध्ये चक्क एक कंटेनर वादळी वाऱ्यामुळे पलटी झाला आणि या दुर्घटनेमध्ये पावसामुळे कंटेनरच्या आडोशाला उभ्या असलेल्या 2 मजुरांचा कंटेनर खाली दबून मृत्यू झाला तर 1 मजूर गंभीर जखमी आहे. क्रेनच्या मदतीनं कंटेनर उचलण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश बाजार समित्यांसाठी आज सार्वत्रिक मतदान होत आहे. मालेगाव आणि नांदगाव बाजार समितीची निवडणूक ही लक्षवेधी आहे. मालेगाव बाजार समितीमध्ये पालकमंत्री दादा भुसे आणि मवियाचे ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या पॅनलमध्ये चुरशीची लढत आहे.
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनल विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी पॅनलमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. पंचवार्षिक संचालक मंडळाच्या 14 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये मविया विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आणि पुण्यामधल्या जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट यांची राष्ट्रवादीनं पक्षातून हकालपट्टी केल्यामुळे अनेक जण इतर पक्षांमधून निवडणूक लढवतात, मात्र फक्त आपल्यावरच कारवाई का असा प्रश्न दांगट यांनी उपस्थित केला. रायगड जिल्ह्यातल्या 9 पैकी 5 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका या बिनविरोध झालेल्या आहेत आणि त्यांच्यावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकलाय. जिल्ह्यातल्या बाजार समित्यांच्या 99 पैकी 88 जागांवर बिनविरोध निवडणूक झाली आहे आणि जिल्ह्यात उर्वरित 4 बाजार समिती निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मतदान होत आहे. यवतमाळमध्ये आज 7 एपीएमसीसाठी मतदान होणार आहे आणि उर्वरित 8 एपीएमसीसाठी 30 एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडतेय. या निवडणुकीमध्ये 637 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत. अमरावती जिल्ह्यातल्या 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची 2 टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे आणि अमरावती, तिवसा, नांदगाव, खंडेश्वर, चांदूर रेल्वे, अंजनगाव, सुर्जी आणि मोर्शी या कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी मतदान. धुळे जिल्ह्यातल्या 4 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडतात आणि मतदानासाठी आवश्यक साहित्याचं वाटप पूर्ण झालंय. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आज धुळे आणि दोंडाईचासाठी तर रविवारी शिरपूर आणि साक्री बाजार समितीसाठी मतदान होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या 6 बाजार समित्यांच्या निवडणुका आहेत आणि यापैकी 3 ह्या बिनविरोध झाल्यात आणि नंदुरबार, शहादा आणि नवापूर बाजार समितीच्या मतदान प्रक्रियेसाठी साहित्य वाटप करण्यात आले. 108 जागांसाठी 10,000 अधिक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. रत्नागिरीतल्या बारसू रिफायनरी प्रश्नावर जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक, रिफायनरी विरोधक, रिफायनरी समर्थक आणि तज्ज्ञ मंडळी यांच्यातली संयुक्त बैठक संध्याकाळी 7 सुमाराला संपली. राजापूरच्या तहसील कार्यालयामध्ये ही बैठक झाली. बारसू रिफायनरी विरोधातल्या आंदोलनाचा हा 4th दिवस होता आणि अजूनही आंदोलक बारसूच्या सड्यावर ठाण मांडून बसले. एकीकडे बारसूतल्या रिफायनरीला होणारा विरोध शमवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे स्थानिकांनी महामोर्चाची हाक दिली आहे. स्थानिकांच्या या मोर्चाला ठाकरे गटानं पाठिंबा दिला आहे. आज सकाळी 10 ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत या महामोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बारसूला भेट देणार आहेत. बारसूसह 5 गावांमध्ये उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. तर सरकारनं पोलिसांच्या छावण्या दूर करून लोकांशी चर्चा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. बारसूच्या सड्यावर सलग 3rd दिवशी बोरिंग मारण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात आलं आहे. सड्यावर माती परीक्षणासाठी लागणाऱ्या बोरिंग मारल्या गेल्यात तर बोरिंग मारण्याचं काम हे लवकर संपवायचे आदेश जिल्हा प्रशासनानं MIDCला दिले आहेत आणि त्यामुळे या कामाला वेग आलेला आहे. आतापर्यंत 3 बोर मारून झालेले आहेत. उल्हासनगरमध्ये जनतेच्या मनातले भावी मुख्यमंत्री अजितदादाच अशा आशयाचे बॅनर्स लागलेत आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोल मैदान अशा विविध ठिकाणी हे बॅनर्स लावण्यात आलेत. नवी मुंबईमध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकलेत. अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा बोलून दाखवल्यानंतर राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचे बॅनर्स लागलेत. नवी मुंबईमध्ये सुद्धा या बॅनर्सची चर्चा रंगली. गुलाबराव पाटलांचे पुत्र प्रताप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांचे भावी आमदार म्हणून शुभेच्छा बॅनर्स लागलेत. या बॅनरमुळे जळगाव जिल्ह्यामध्ये तर राजकीय चर्चांना उधाण आलंय. आगामी विधानसभा निवडणूक प्रताप पाटील लढवणार का अशा चर्चा आतापासूनच जिल्ह्यात सुरू झाल्या. महागाई विरोधात कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जन आक्रोश मोर्चा काढलाय. राजू शेट्टींच्या नेतृत्वात इचलकरंजीमध्ये निघालेल्या मोर्चात केंद्र आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भर उन्हामध्ये निघालेल्या या मोर्चात शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी सामील झाले. तुळजापूर ते मंत्रालय अशी मराठा वनवास यात्रा काढण्यात येणार आहे. मराठा समाजाला 50% आतलं आरक्षण ओबीसी प्रवर्गातून मिळावं यासाठी ही यात्रा असणार आहे. इंदापूरमध्ये झालेल्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. तर आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आझाद मैदानावर आंदोलन केलं जाणार आहे.
मुंबईकरांवर पाणी कपातीचं आता संकट ओढवू शकतं. सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये अवघा 26.60% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे आणि पावसाळा आणखी 2 महिन्यांवर आहे. त्यामुळे पाऊस वेळेवर पडला नाही तर मुंबईसमोर पाणी कपातीचं संकट उभं राहू शकतं. येवला शहराला आता 5 दिवसांत पाणी पुरवठा होणार आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावाची पाणी पातळीमध्ये उष्णतेमुळे दिवसेंदिवस कमी होत असल्यानं नगरपालिकेनं हा निर्णय घेतलाय. येवलेकरांना जपून पाणी वापरण्याचं आवाहन नगरपालिकेनं केलं. नाशिकच्या मालेगावमध्ये तापमानानं 40 अंशांचा टप्पा गाठण्याच्या परिणामी बाजारामध्ये शीतपेय आणि रसाळ फळांची मागणी वाढली आहे. पन्हाळ सरबत आरोग्यासाठी लाभदायी असल्यानं चिंच खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मालेगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत चिंचेची आवक वाढली आहे, त्यामुळे चिंचेचा भाव देखील वाढला आहे. नवी मुंबईमध्ये वास्तव्याला आलेले फ्लेमिंगो पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमी सागरी किनारी गर्दी करतात आणि त्यामुळे इथल्या पाणथळ जागी गुलाबी चादर पसरलेलं दृश्य पाहायला मिळतंय. शिवाय शाळांना सुट्टी आहे, त्यामुळे पालक आणि विद्यार्थी तसंच पक्षीप्रेमी या ठिकाणी गर्दी करतात. संशोधकांनी काही पाळीव पोपट्यांना चक्क व्हिडिओ कॉल करायला शिकवलंय. नॉर्थ इस्टर्न विद्यापीठ ग्लासगो विद्यापीठ यांनी केलेल्या संशोधनामधून पाळीव पोपट्यांना व्हिडिओ कॉलचं ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि या संशोधनादरम्यान 18 पोपट्यांना स्वतःहून व्हिडिओ कॉल करता येऊ लागला असा दावा करण्यात आला. विकासाचा ध्यास म्हणजे